आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, राजाभाऊ साठे असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, मौलाना अबुल कलाम आझाद असतील, जे जे आपण राष्ट्रपुरुष या महाराष्ट्रातील देशातील विविध राज्यामध्ये आहेत त्यांचे आवाहन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला अशा प्रकारचा रूपचा धडा मिळाला पाहिजे, शिक्षा मिळाली पाहिजे. मुळातच हे काय जे काय आजचा जो प्रकार आहे, भगतसिंग कोश्यारी यांचा राजीनामा आणि बैस यांची राज्यपालपदी निवड, हे भाजपला आणि नरेंद्र मोदी सरकारला सुचलेलं उशिराचं शहाणपणा आहे. ज्या महाराष्ट्राच्या मातीने छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वंदनीय आणि आराध्य दैवत मानलेलं आहे, यांचा अवमान झाल्यानंतर 4 महिने महाराष्ट्रातल्या नागरिकांची या ठिकाणी कुठेतरी परीक्षा बघण्यात आली. महाराष्ट्राच्या जनतेने, सुशिक्षित जनतेने मागच्या 8 दिवसापूर्वी विधान परिषदेच्या 4 जागेवर भाजपला पायदळी तुडवलं, अक्षरशः भाजपला नामोहरम केलं. त्याच्यानंतर कुठेतरी वरिष्ठ पातळीवर याची खलबतं झाली की आता महाराष्ट्रातील जनता पेटून उठलेली आहे. 2 पोटनिवडणुका कसबा आणि चिंचवडच्या आहेत. त्याच्यापूर्वी जर आपण कोश्यारीची हकालपट्टी केली नाही तर दोन्ही जागा नका या ठिकाणी भाजपच्या हातातून जातील. आणि म्हणून या ठिकाणी स्वार्थापोटी, लालसेपोटी या कोश्यारीचा राजीनामा घेतलेला आहे. पण एकूणच भाजप बहुजनांची कशी परीक्षा घेतो, बहुजनांना किती कमी उल्लेखतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवरायांचं आवाहन केल्यानंतर 4 महिने राज्यपालाची बदली झाली नाही किंवा त्यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. आणि माझं भाजपला खुलं आव्हान आहे, त्यांची नियत जर साव असेल तर त्यांनी रावसाहेब दानवे, गोपीचंद पडळकर, त्या ठिकाणी प्रसाद लाड आणि सुधांशु त्रिवेदी यांचा राजीनामा घेऊन दाखवावा, तरच आम्ही म्हणू की भाजपला राष्ट्रपुरुषांबद्दल या ठिकाणी आदर आहे. आणि म्हणून आजची जी कृती आहे हा 19 नका हा लबाडाचा डाव आहे, हा आमचा थेट आरोप आहे.